तळेगाव ढमढेरे येथील मार्केट यार्डामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. यावेळी येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. 18व्या शतकामधील दीनदलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा यासाठी विधायक कार्य करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथील मार्केट यार्डमध्ये त्यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यामधील तळेगाव ढमढेरे इथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मार्केट यार्डमधील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ज्योतिबांनी केलेलं कार्य विधायक होतं. प्रत्यक्ष कार्य करूनच त्यांनी समाजामधील उपेक्षितांना पुढे नेण्यासाठी परिश्रम घेतले, त्यामुळे समाजानं त्यांना महात्मा म्हणून गौरव दिला होता. ज्योतिबांचे वडील गोविंद पंत फुलांचा व्यवसाय करून उपजीविका करत होते. त्यांनी फुलांच्या व्यवसायामध्ये कौशल्य, कीर्ती आणि फार यश मिळवलं, त्यामुळे गोरे हे आडनाव जाऊन त्यांना फुले हे नाव कायमस्वरूपीच मिळालं. 1847 पर्यंत ज्योतिबा बुद्धीनं चांगले प्रौढ झाले होते. त्यांनी समाजाचे बारकाईने निरीक्षण केलं आणि त्यामधनं त्यांच्या असं लक्षात आलं की शेतकऱ्यांचा मोठा वर्ग वर्षानुवर्ष अज्ञान, गुलामगिरी यानं त्रस्त झाला होता. हा वर्ग असंघटित होता म्हणून त्यांचे हाल होत होते. हे ओळखून ज्योतिबांनी कार्य करण्यास सुरुवात केली. त्यामधनंच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अज्ञान हेच सर्व अनर्थाचं मूळ आहे अशी त्यांची समजूत असल्यामुळे त्यांनी शिक्षणाचं महत्त्व समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सामाजिक प्रश्नांवरती जे चिंतन केलं होतं त्यावर लेखन देखील केलं. शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, तृतीय रत्न, शिवाजीचा पोवाडा तसेच सार्वजनिक सत्यधर्म असे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्यांनी अखंड नाव देऊन काही अभंगांचं देखील लेखन केलंय. शिक्षण हेच समाज माणस परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे हे लक्षात घेऊन अस्पृश्यांसाठी, स्त्रियांसाठी त्यांनी शाळा काढल्या, अनाथ आश्रम काढले, वृत्तपत्र काढली. स्वातंत्र्य, समता, लोकशाही, विज्ञान, इहवाद या आधुनिक मूल्यांवरती भर देऊन सामाजिक क्रांतीची प्रेरणा त्यांनी घेतली. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं. सहज सोप्या भाषेमध्ये नेमकी स्पष्टता आणणं त्यांना जमत असे. विचारांना कृतीशीलतेची जोड त्याने दिली. जैसे बोलावे तैसेच चालणे चालावे, मग महंतलीला स्वभावे अंगी वाणे या समर्थ वाचनांची सार्थकता सिद्ध करणारा हा महात्मा सर्व सुखांचे आगर, नीतितत्वांचे माहेर असा हा महात्मा अविरत कष्टानं साध स्मरणामध्ये राहील. त्यांच्या या जयंतीनिमित्तानं सी 24 तास परिवाराकडनं मानाचा मुजरा. समाजसेवक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय नाना आणि सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख झालेला आहे. हे सर्व उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, तरुण मित्र आणि ग्रामस्थ आपल्या सर्वांचं या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. स्वागत करतात असताना साळुमाळे वस्ती आणि नरकेवाडी या येथील दोन्ही मंडळांनी भिडेवाडा ते तळेगाव ढमढेरे असं ज्योतीचं आयोजन केलं आणि त्याबद्दल त्यांना खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद देण्याचं कारण की त्या महापुरुषांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण मंडळी या ठिकाणी करत आहात आणि त्याचं अनुकरण पुढील काळामध्ये येणारी पिढी करणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद देत असताना महात्मांच्या बाबतीत सांगायचं आणि किती सांगावं आणि त्यांचे असणारे या देशावर आणि आपणावर असणारे अनंत उपकार याची उतराई माझ्यासारख्या कार्यकर्त्याने आणि समाजाने केली तरी, कृतपर नाही केली तरी किती कमीच होणार आहे. कारण महात्मा ज्योतिराव फुलेंनी खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती चालू करण्याचं खऱ्या अर्थानं त्यांनी काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही निर्णय त्या काळी 100 वर्षापूर्वी घ्यायचे होते, ते निर्णय स्वतः महात्मा फुले असतील, त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले असतील, यांनी ज्यावेळेस स्त्री शिक्षणाची चळवळ चालू केली आणि तो त्या काळी होणारा समाजाचा विरोध, त्यावेळेची प्रतिकूल परिस्थिती, हे केलेलं महान कार्य हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने याची महान आहे.
याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. या ठिकाणी अधिकच बोलत नाही, महात्मा ज्योतिराव फुलेंना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. यानंतर श्री पवार. सुनील पिंगळे, सी 24 तास, शिक्रापूर. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.